पण अशी काही मिटिंगच नव्हती म्हणून तर मी एवढ्या उशिरा आलो ठाण्यातली कामं आटपून. का आता मी परत ठाण्याला जाणार नाही किंवा कुठलंही काम करायला, किंवा कुठलीही मिटिंग नव्हती, बोलवण्याचा न बोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जयंतराव पुण्याला गेलेत आणि उशिरा ठाण्याहून सर हिंदी मध्ये आपसे ये जानना चाहेंगे शरद पवार साहेबांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. शरद पवार साहेब गेले 40 वर्ष तो कायम बोलतात असं म्हणतात. लोककल ज्याच्या बाजूने असेल कदाचित तो आपल्या मनाविरुद्ध सुद्धा असू शकतो. लोकशाहीमध्ये लोककलेच्या बाजूने गेलो पाहिजे. काय आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना काय आहे. शरद पवारांनी राजीनामा देऊ नये. मग शरद पवार साहेब जर आम्हाला सांगतात तर मग त्यांनी त्यांची शिकवण लोकशाहीच्या मुद्द्यांबाबत त्यांची शिकवण अन्य जर राजकारणात चालत आमची भूमिका स्पष्ट आहे. शरद पवार साहेबांनी आपल्या राजकारणात मला ते काय बोलले याच्याबद्दल माहित नाही. शरद पवारांनी राजीनामा द्यावा या मताचे आहोत. पवार साहेब इस्तीफा सोपा आहे की ते ठाम आहेत. त्यांनी आम्हाला विश्वासात घेतला नाही. ते आमचं चांगलंही ऐकणार चालू आहे ना. तर मग जी शिकवण त्यांनी 40 वर्ष आम्हाला दिली ती कार्यबद्दल विश्वासात घेत चला. निर्णय सामुदायिक झाला पाहिजे. ही जी त्यांची शिकवण आहे ती शिकवण ते कुठेतरी